अध्याय दुसरा शिवरात्रि महात्म्य व्याधाची कथा। श्री गणेशाय नमः। ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही। शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण होते, त्याला सर्व प्रकारचे सुखोपभोग प्राप्त होतात। शिवप्रसादाने मुक्तीही मिळते। लोखंडाचा परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्या लोखंडाचे तत्काळ सुवर्ण होते। शिवनामाचा महिमाही तसाच आहे। ते तुम्ही कसेही घ्या, हसताना घ्या, बोलताना घ्या, काम करताना घ्या, त्याने तुमचे कल्याणच होते। शंकराला उद्देशून हे भोलेनाथ, हे कैलासपती, हे उमारमणा असे संकेताने जरी म्हणालात तरी तो शिव तुमच्यावर प्रसन्न होतो। असे पहा, हे अमृत आहे असे माहीत नसूनही ते प्राशन केले तरी ते तुम्हाला अमर करणारच। औषध न कळत पोटात गेले तरी रोगाचे निवारण होणारच। गवताच्या गंजीवर लहान मुलाने अजाणता अग्नी टाकला तरी गवताचे भस्म होणारच। तसेच न कळत जरी शिवनाम घडले तरी ते सर्व दोष जाळून टाकते। विनोदाने जरी शिवनाम घेतले तरी मोठे काम होते। एखादा त्रासिक मनुष्य शिवनामाचा गजर करणाऱ्या भक्तांची अवहेलना करतो, म्हणतो हे लोक उगीचच हाका फोडतात, शिव शिव असे ओरडून काय मिळणार आहे, अरे हे गप्प का राहत नाहीत, सारखे सारखे हर हर अशी गर्जना कशाला करतात, छे छे यांचा शिवनामाचा गोंगाट ऐकून माझे तर डोकेच उठले। श्री शंकरा शंकरा असा टाहो फोडून यांच्या हातात काय येते कोणास ठाऊक। असो, त्याने अशी कितीही निंदा केली तरी अजाणता का होईना त्याच्या मुखात शिवनामच येते, त्यामुळे अभक्त असूनही त्याचे कल्याण होते। कोणी आपल्या मुलाचे नाव उमेश, नीलकंठ किंवा महादेव असे ठेवतो, त्या मुलाला हाका मारताना न कळत शिवस्मरणच घडते, त्यानेही तो भोलेनाथ आनंदित होतो, कल्याण करतो। आता न कळत नामस्मरण करणाऱ्यांना इतका पुण्य लाभ होत असेल तर मग अत्यंत प्रेमाने शिवस्मरण केले, आदराने त्याचे ध्यान केले, ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन दिले तर केवढा पुण्य लाभ होईल। शंकराबद्दल आपल्या मनात असा उत्कट भाव हवा, श्रद्धा भक्ती हवी, त्याच्या आवडीने शिवरात्रीस उपोषण करावे, जागरण व नामकीर्तन करावे। त्या सेवेने महापातके नष्ट होतात। शिवरात्रीला बेलाची पाने वाहून शंकराचे मनोभावे पूजन केले, त्याचे दर्शन घेतले, त्याला वंदन केले तरी हजारो जन्मातील पाप नष्ट होईल। जो शंकराला प्रेमाने रोज बेल वाहतो त्याचा एवढा कोणी पुण्यवंत नाही। शिवकृपेने त्याचा उद्धार होतो यात काहीच नवल नाही, पण त्याची थोरवी इतकी मोठी असते की त्याच्या दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो। शंकराचे त्रिकाळ दर्शन घ्यावे। प्रातःकाळी शिव दर्शन घेतले तर रात्री घडलेले पाप नाहीसे होते, दुपारी दर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे महादोष नष्ट होतात, आणि सायंकाळी शिवाचे प्रेमपूर्वक दर्शन घेतले तर सात जन्मांच्या पाप पराशी नाहीशा होतात। शिवरात्रीचा महिमा अपारंपार आहे, अगाध आहे, सहस्रमुखांच्या शेषालाही तो वर्णन करता येत नाही। कपिला षष्ठी, ग्रहण संक्रमण, महोदय, माघ किंवा पौष मासात सोमवारी सूर्योदयास, अमावशेचा प्रारंभ, श्रवण नक्षत्राच्या मध्य व व्यतिपाताचा अंत असा जो योग त्यास महोदय म्हणतात। अर्धोदय, रविवारी सूर्योदयास, अमावशेचा प्रारंभ, श्रवण नक्षत्राचा मध्य व व्यतिपाताचा अंत असा जो योग त्यास अर्धोदय म्हणतात। तसेच गज छाया असे सर्व पुण्यपर्व काळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत, अर्थात शिवरात्रीपेक्षा त्यांचे महात्म्य मोठे नाही। असो, शिवरात्री आधीच पवित्र व महान असा पर्व काळ आहे,
त्यात त्रिकाळ शिवपूजन, रुद्रघोष, शिवकीर्तन, उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते. वशिष्ठ, विश्वामित्र असे श्रेष्ठ ऋषी देवगण, गंधर्व, किन्नर, सिद्धचारण, विद्याधर असे सर्व शिवरात्रीचे व्रत करतात. यात सर्वोत्तम पर्वाची माहिती सांगणारी एक सुरस कथा सुताने शौनकादी ऋषींना सांगितली. श्रोते हो, तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती सावधपणे व अत्यंत आदराने श्रवण करा. व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हीच मुख्य शिवरात्री असून तिला महाशिवरात्र म्हणतात. व्याधाची कथा. सूत म्हणाले, विंध्य पर्वतात एक पारधी राहत असे. तो अतिशय निर्दय होता. पशुपक्ष्यांची हत्या करायचा. मुक्या जीवांना ठार मारण्याचे असंख्य अपराध त्याने केले होते. एके दिवशी तो पारधी धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी निघाला. त्याच्या काखेत पाश व जाळे होते. त्याच्या मनगटात चांबड्याचे कवच होते. हातात बाणांचा भाता व अन्य शस्त्रेही होती. अरण्यातून हिंडत असताना त्याला एक शिवालय दिसले. योगायोगाने तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी चौकडून भक्त मंडळी येत होती. त्यामुळे त्या परिसरात मोठी यात्राच भरली होती. लोकांनी ते मंदिर खूप सजवले होते. कैलासाप्रमाणे धवल वर्णांचे असे ते देवालय चांदीसारखे झळकत होते. त्यावर असलेले गगनचुंबी ध्वज डौलाने फडकत होते. देवालयाच्या गाभाऱ्यात मरीमय शिवलिंग होते. काही भक्त त्याची यथासांग पूजा करीत होते. काही ही अभिषेकासाठी संततधार धरली होती. ब्राह्मण रुद्राध्यायाचा घोष करीत होते. कोणी टाळ मृदुंगाच्या साथीने सप्रेम शिवकीर्तन करीत होते. ते कीर्तन ऐकणारे श्रोते टाळ्या वाजवीत मुखाने हर हर म्हणत होते. भक्तांनी शंकराला अर्पण केलेल्या सुगंधी द्रव्याचा परिमळ वातावरणात सर्वत्र पसरला होता. मंदिराच्या सभोवती असंख्य दीप लावलेले होते. शंखनाद, घंटानाद होत होते. भेरींच्या निनादाने आकाश दुमदुमत होते. भक्त आनंदाने नानाविध वाद्य वाजवीत होते. ते दृश्य पाहून व्याधाची पावलेही तेथे वळली. तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून तो तेथेच थांबला. सर्व सोहळा डोळे भरून पाहिला. त्याला लोकांची गंमत वाटली. चेष्टेने हसत तो स्वतःशीच म्हणाला, लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे. देवळात आहे तोही दगड आणि बाहेर आहे तेही दगड. इथे देवपणा कुठला. हे लोक द्रव्याची व्यर्थ नासाडी करतायत. चांगले अन्न खायचे सोडून हे लोक उपोषण का करतात कोण जाणे. मग तो जाण्यासाठी निघाला. लोक म्हणतात म्हणून तोही हर हर महादेव, शिवशंभो असे थट्टेने म्हणू लागला. लोकांना गर्दीमुळे मंदिराला उजवीकडून वळसा घालून तो घोर अरण्यात प्रवेशला. ती एक प्रदक्षिणा झाली. वनातून हिंडताना एखाद्याने गाणे गुणगुणावे तसा तो पारधी गमतीने शिव शिव हर हर म्हणत होता. अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊ लागला. त्या नामप्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली. त्या दिवशी रानात खूप भटकंती करूनही त्याला शिकार मिळाली नाही. सूर्यास्त झाला. काळाकुट्ट अंधार पसरला. ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरावे वा काळ्या गोधडीचा विशाल मंडप उभारावा तसा तो परिसर गडद अंधारून गेला होता. चंद्र नसल्यामुळे ती रात्र एखाद्या विधवेसारखी उदास व विषण्ण वाटत होती. सभेतून महापंडित निघून गेल्यावर मागे राहिलेले मूर्ख लोक व्यर्थ वटवट करतात. सूर्यास्त झाल्यावर दूर निस्तेज मिचमिचणाऱ्या चांदण्यामुळे ती रात्रही त्या सभेसारखी अर्थहीन व काळाहीन वाटत होती. अशा त्या अंधाऱ्या रात्री तो पारधी उपाशीपोटी अरण्यात भटकत होता. तेवढ्यात त्याला एक मोठे सरोवर दिसले. एखादे घर सर्व प्रकारच्या समृद्धीने युक्त असावे
तसे ते सरोवर कमळ पुष्पांनी शोभून दिसत होते. त्याच्या काठी एक बिल्व वृक्ष होता. योग भ्रष्ट लोक स्वर्गातून भूलोकी जन्म घेण्यासाठी पुन्हा खाली येतात त्याप्रमाणे त्याच्या फांद्या उंचावरून खाली वाकल्या होत्या. त्यावरून तो पारधी झाडावर चढून बसला. त्याने धनुष्यावर बाण लावला आणि कोणीतरी पशु तेथे पाणी पिण्यासाठी येईल या आशेने वाट पाहत बसला. बराच वेळ गेला तरी सावध दृष्टीस पडेना. वाट पाहून तो कंटाळला. धनुष्य बाण बाजूला ठेवून तो जवळची बिल्व पत्रे उजव्या हाताने खोडून खाली टाकू लागला. त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते. पारध्याने खाली टाकलेली बेलपत्रे त्यावर पडत होती. हा ही योगायोगच. त्यामुळे शंकर प्रसन्न झाला. जिभेला चाळा म्हणून तो व्याध शिव शिव हर हर म्हणत होता. त्या योगे तो न कळत शिवस्मरणच करीत होता. अशा प्रकारे व्याधाला त्या शिवरात्रीस अनायासे उपोषण घडले, जागरण घडले, पूजन व स्मरणही घडले. त्यामुळे त्याची पातके नष्ट होऊ लागली. एक प्रहर लोटला. एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरावर आली. ती गर्भिणी होती. सुंदर व कोमल होती. तिची अंगकांती तेजस्वी होती. तिने दुरूनच त्या व्याधाला पाहिले. तो तिला यमासारखा भयंकर वाटला. तिला पाहून व्याधाने धनुष्यावर बाण चढून नेम धरला. हरिणी घाबरली. ती मनुष्यवाणीने त्याला म्हणाली, हे महापुरुषा, मी काहीही अन्याय केला नसताना तू मला बाण का मारतोस? मी गर्भवती आहे, तू मला मारू नकोस. माझ्या पोटात लहान अज्ञानी गर्भ आहे. मला मारलेस तर तोही मरेल. तुला गर्भहत्येचे महापाप लागेल. अरे, शेकडो लहान जीव मारले तर एका बोकडाच्या हत्ये इतके पाप लागते. 100 बोकडांना मारल्याने एका बैलाच्या हत्ये इतके पाप लागते. तर बैलांची हत्या म्हणजे एक गोहत्या. 100 गायींच्या वधाचे पाप एका ब्राह्मण वधा इतके असते. एका स्त्रीचा वध केल्याने 100 ब्रह्मात्यांचे पातक लागते. 100 स्त्रियांची हत्या म्हणजे एका गुरूंची हत्या. आणि एका गर्भिणीला जीवे मारणे हे तर गुरुहत्येच्या 100 पाप आहे असे शास्त्र सांगते. मी तर काहीच अपराध केलेला नाही, मग मला का मारतोस? पारधी म्हणाला, घरी माझे कुटुंब उपाशीपोटी माझी वाट पाहत आहे. शिकार मिळाली तरच त्यांना काही खाऊ घालता येईल. मीही निराहार आहे. दिवसभरात माझ्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. पण मला एका गोष्टीचे खूपच नवल वाटत आहे. तू हरिणी असून मनुष्यप्रमाणे शास्त्रांच्या गोष्टी कशा बोलतेस? तुला पाहिल्यावर मलाही तुझी दया येऊ लागली आहे. तू विशाल नेत्रांची सुंदर हरिणी आहेस. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कोठून प्राप्त झाले? ते सर्व मला सांग. हरिणीची पूर्वकथा. हरिणी म्हणाली, पूर्वी देव आणि असुर यांनी क्षीरसागराचे मंथन करून जी 14 रत्ने बाहेर काढली त्यात मीही होते. मी रंभा नामक अप्सरा होते. मला पाहून देवादिकांनाही मोह पडायचा. माझ्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक अपार तपश्चर्या करायचे. माझ्या नेत्रकटाक्षरूपी जाळ्यामध्ये देवांचे मनोरूपी मासे अलगद सापडायचे. माझ्या अंगसुगंधाने आकर्षित होऊन मुनिरूपी भ्रमर माझ्या मागे मागे धावायचे. माझे सुमधूर गायन ऐकण्यासाठी अमृतपान करणारे देव मृगासारखे मुग्ध होऊन धावत यायचे. मी स्वर्गातील दिव्य भोग भोगीत असे. तेथे माझ्याशी सौंदर्यात बरोबरी करू शकेल असे कोणीही नव्हते. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. स्वतःबद्दलच्या अभिमानाने मी गर्विष्ठ झाले. मी शिव भक्ती सोडली. शंकराची पूजा अर्चा नामस्मरण भजन शिवरात्र सोमवार व प्रदोष व्रते करेनाशी झाली. माझी बुद्धीच भ्रमिष्ठ झाली होती जणू.
अमृत प्यायचे सोडून मी मद्य पिऊ लागले। मला देवांची संगत आवडेना। हिरण्य नावाचा एक भयंकर दैत्य होता। मी देवांना सोडून त्याच्या सहवासात रमले। असा बराच काळ लोटला। त्या दृष्टाच्या संगतीने मी शंकराचे भजन पूजनही सोडून दिले। एके दिवशी हिरण्य मृग येसाठी गेला होता। मी एकटीच होते। तेव्हा मला काय वाटले कोण जाणे, कैलासावर जाऊन शिव दर्शन घ्यावे असे मनात आले। म्हणून मी तेथे गेले तर मला पाहून शंकर प्रक्षुब्ध झाला। त्याने मला शाप दिला, म्हणाला, तू महापापिनी आहेस, तुझ्या अपराधांना क्षमा नाही, जा भूलोकी हरिणीच्या जन्मास जा। आत्ताच्या तुझ्या दोन सख्याब्त्याही तुझ्यासारख्या हरिणी होतील। हिरण्यसूर माझी भक्ती करीत नाही, तोही मृग रूपाने तुमच्या बरोबरच राहील। हे व्याधा, ते शाप वचन ऐकताच मी अत्यंत व्यथित झाले। मी शंकराचे पाय धरले, क्षमा याचना केली, प्रार्थना केली, म्हणाले, हे पंचवदना, हे त्रिनेत्रा, हे सत्तचित्त आनंद स्वरूपा, तू सर्व कर्मांचा अध्यक्ष आहेस, तू सर्व साक्षी आहेस। हे दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या शंकरा, तू अत्यंत भोळा आहेस, दयाळू आहेस, समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहेस। एवढा कठोर होऊ नकोस, कृपा कर, आम्हाला उशाप दे। ती माझी आर्त प्रार्थना ऐकून शंकरास करुणा आली। त्याने शाप दिला, तुम्ही 12 वर्ष हा शाप भोगाल, त्यानंतर माझ्या पदाला याल। हे व्याधा, शिव शापामुळे आम्हाला या कर्मभूमीत मृग जन्म मिळाला। आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे। म्हणून मी तुला अशी विनंती करते की यावेळी मला मारू नकोस, मी माझ्या जागी जाते। प्रसूत झाल्यावर माझ्या पाडसाला तेथेच ठेवून मी पुन्हा येथे येईन, मग तू माझे प्राण घे, त्याला माझी हरकत असणार नाही। हे मी अगदी खरे बोलत आहे, माझ्यावर विश्वास ठेव। हरिणीचे म्हणणे ऐकून तो व्याध म्हणाला, तू फारच गोड बोलतेस, पण काही केल्या माझा तुझ्या वचनावर विश्वास बसत नाही। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही प्राणी मात्र कितीही खोटे बोलू शकता, हा तुमचा स्वभाव मला चांगला ठाऊक आहे। तू महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतलीस तरच माझा विश्वास बसेल। तेव्हा व्याधाचे समाधान करण्यासाठी त्या गरीब हरिणीने तशी शपथ घेतली। ती म्हणाली, मी माझे वचन पाळले नाही तर ब्राह्मण कुळात जन्मूनही जो नर वेदशास्त्रदिकांचे अध्ययन करीत नाही, सत्य बोलत नाही, शुचित्व पाळत नाही, संध्या करीत नाही, तो अधम होय। वर्णधर्माचे पालन न केल्याने त्या विप्रास जे पाप लागते ते मला लागेल। वेदांची विक्री केल्याने, कृतज्ञपणे वागल्याने, दुसऱ्याला त्रास दिल्याने, भक्ती न केल्याने, दान देणाऱ्यास विघ्न आणल्याने, गुरुची निंदा श्रवण केल्याने, हरिहरांची निंदा केल्याने, ब्राह्मणांना दिलेले दान परत मागून घेतल्याने, साधूंची निंदा केल्याने, शास्त्राच्या आधारे कलह केल्याने, नाना प्रकारच्या भ्रष्ट मार्गांचे आचरण केल्याने, स्वधर्म सोडून दिल्याने जे पाप लागते ते मला लागेल। पापे व त्या पापांचे परिणाम। आता हे व्याधा, लोक स्वार्थापोटी अनेक प्रकारची पापे करण्यास उद्युक्त होतात। त्या निश्चिद्ध कर्मामुळे त्यांना जे परिणाम भोगावे लागतात ते मला चांगले ठाऊक आहेत। असे सांगताना तुला वचन देऊन ते मोडण्यास चे धाडस मी कसे करीन। मी तुला त्याविषयी थोडक्यात सांगते, ऐक। जे देवालय जाऊन तांबूल भक्षण करून हरिकीर्तन वा पुराण ऐकतात त्यांना त्या पापामुळे कोड येते। जे देवालयासारख्या अत्यंत पवित्र स्थानी स्त्री संभोग करतात, पती पत्नीचा वियोग घडून आणतात, ते पुढील जन्मात अभागी व नपुसक होतात। जे दुसऱ्यांच्या वर्मावर
बोट ठेवून त्यांची निंदा करतात। ते कावळ्याच्या जन्मात जाऊन साऱ्या जगातील घाण खातात। जो गुरु स्वतःजवळ विद्या असूनही ती शिष्यांना सांगत नाही तो पिंगळा म्हणून जन्म घेतो। जे ब्राह्मण अयोग्य दान घेतात त्यांना गंडमाळा हा रोग होतो। दुसऱ्या प्रदेशातील गायी पळवून आणणारे पुढील जन्मात अल्पायुषी होतात। जो राजा आपल्या प्रजेला त्रास देतो तो अन्य जन्मात वाघ किंवा साप होतो। साधूजनांना अकारण चरणाऱ्यांचा निर्वोष होतो। ज्या स्त्रिया हट्टाने व्रत वैकल्य करतात, पतीची उपेक्षा करतात, घरात धनधान्य असूनही खाऊ पिऊ घालत नाहीत त्या स्त्रिया पुढील जन्मी वटवाघळे होतात। आपला पती कुरूप आहे म्हणून त्याचा त्याग करणाऱ्या स्त्रिया पुढील जन्मी बालविधवा होतात। तेथेही जार कर्म केल्यास पुढील जन्मात त्या वेश्या होतात। ज्या आपल्या पतीशी तिरस्काराने बोलतात, त्यांची निंदा करतात, त्या दासी किंवा कुलटा म्हणून जन्म घेतात। जो सेवकाकडून सेवा घेतो पण त्याला वेतन देत नाही तो भिकारी होऊन दारोदार हिंडतो। जो पती पत्नींचे गुप्त बोलणे लपून ऐकतो त्याची स्त्री प्रवासात हरवते, त्याची अनान्न दशा होते। मालकाशी द्रोह करणाऱ्या नोकरास पुढे कुत्र्याचा जन्म मिळतो। जारण मारणाचे प्रयोग करणारे मृत्युंतर भूत प्रेत वा पिशाच योनीत जातात। साधूला मुद्दाम उपाशी ठेवून त्यांचा छळ करणारे आयुष्यभर दुष्काळाला तोंड देतात। जी स्त्री रजस्वाला असताना घरात सर्वस्त्र वावरते तिचे पूर्वज पतन पावतात, नरकात रक्तामध्ये खितपत पडतात, तिच्या घरी देव व पितरही येत नाहीत। जे लोक देवासमोर दिव्यातील तेल चोरून नेतात ते पुढील जन्मी निपुत्रिक होतात। ज्या स्त्रिया स्वयंपाक करताना अन्न चोरून खातात त्यांना मांजरीचा जन्म मिळतो। ज्या स्त्रिया ब्राह्मणांना वाईट अन्न खायला घालून स्वतः मात्र चांगले अन्न खातात त्यांचा गर्भपात होतो। जो आपल्या जन्मदात्यांना कष्ट करायला लावतो तो पुढील जन्मात माकड होतो। जी सून आपल्या सासू सासऱ्यांना छळते तिची मुले वाचत नाहीत। हे व्याधा, मी जर शब्द देऊनही माघारी परत आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माथी बसोत। माझे बोलणे असत्य असेल तर माझ्याकडून शिवपूजेचा अपहार घडला असे होईल। मी पुन्हा निश्चयाने सांगते, मी वचन भंग करणार नाही, हीच माझी शपथ। व्याध म्हणाला, ठीक आहे, तू एवढी शपथ घेतेस आहेस तर जा, पण रात्र संपण्याआधी परत ये। हरिने म्हणाले, व्याधा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू हे पुण्यकर्मच करीत आहेस, त्या योगे तू पुढे शिवपदास जाशील। नंतर सरोवरातील पाणी पिऊन ती हरिणी आपल्या कुटुंबात परतली। ती निघून गेल्यावर बेलाच्या वृक्षावर बसलेला तो व्याध पुन्हा उजव्या हाताने बेलाची पाने खोडून खाली टाकू लागला। ती वृक्षाखाली असलेल्या शिवलिंगावर पडू लागली। अशा प्रकारे व्याधाकडून दोन प्रहर रात्री पुन्हा शिवपूजन घडले। नकळत घडलेली असली तरी ही त्याची दुसरी पूजा शंकराला मान्य झाली। त्या पुण्याईने त्याचे पूर्वीच्या 7 जन्मातील अर्धे पाप जळून गेले। तो सहज भावाने पुन्हा शिवनाम घेऊ लागला। त्याला जागरण घडले होते आणि त्याने हरिणीच्या मुखातून पाप फलांचे निरूपणही ऐकले होते, अर्थात त्याच्याकडून शिवरात्रीचे व्रत नकळत घडत होते। उपोषण, शिवस्मरण, शिवपूजन, जागरण, पुराण श्रवण या सर्व गोष्टी व्यवस्थित घडून येत होत्या। दुसऱ्या हरिणीचे रूप। व्याध सावजाची वाट पाहत होता तेवढ्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली। तिला खूप तहान लागली होती। व्याधाने धनुष्यबाण सरसावले आणि तिच्यावर नेम धरला। ते पाहून हरिणी घाबरली, जीवदान द्यावे म्हणून त्याची करुणा भागवू लागली। ती म्हणाली, व्याधा माझ्यावर दया कर, कृपा करून मला मारू नकोस।
या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे। त्याला भोगदान देऊन लवकरच परत येईन, तेव्हा मला मार, पण आता मारू आत्ता जाऊ दे। व्याधाला मोठे आश्चर्य वाटले। तो तिला म्हणाला, हरिणी, तूही मनुष्यवाणीत बोलतेस, मग तुलाही सर्वशास्त्रे अवगत असणार। धन्य आहे तुमचे जीवन। तू परत येण्याचे वचन शपथेवर देत असतील तर मी तुलाही जाऊ देईन। हरिणीने ते मान्य केले। व्याधाला परत येण्याचे आश्वासन देताना ती म्हणाली, नेहमीच्या जीवनात लोक अनेक प्रकारची पापे करतात। कोणी विहिरी, तलाव, सरोवरे, देवळे इत्यादी उद्ध्वस्त करतात, गुरुनिंदा करतात, मद्यपान व दुराचार करतात। मी माझे वचन मोडले तर ही सर्व पापे मला लागेल। रणांगणातून पळून जाणारा क्षत्रिय आपली हद्द वाढवून त्यात घेऊन दुसऱ्याच्या भूमीवर कब्जा करणारा, महापुरुषांच्या ग्रंथाची निंदा करणारा, संत सज्जनांचा व भक्तांचा द्वेष करणारा, श्रीकृष्ण व शंकराच्या चरित्राची निंदा करणारा, यांची ती पापे मला लागोत। घरात धनधान्य असूनही ते पतीला न देणारी, पतीला सोडून दुसऱ्याच्या घरी झोपणारी, अशा स्त्रियांची पापे मला लागोत। हे व्याधा, लोकांना त्यांच्या कुकर्मामुळे काय भोग भोगावे लागतात हे चांगले ठाऊक असूनही मी दिलेले वचन मोडेन हे कदापि शक्य नाही। केलेल्या पापांची लोकांना काय फळे मिळतात त्याविषयी सांगते ऐक। आपला मुलगा व सून सन्मार्गाने चालली असता त्याला अकारण छळणारे सासू सासरे हे पुढील जन्मात कुरूप होतात, त्यांची अनन्य दशा होते। दारोदार हिंदूंनाही त्यांना भिक्षा मिळत नाही। जे भाऊ एकमेकांशी वैरभावाने वागतात त्यांना मत्स्य जन्म मिळतो। जे गुरूंचे दोष पाहतात त्यांची संपत्ती जळून जाते। जे वाटसरूंची वस्त्रे चोरून नेतात ते अतिशूद्र म्हणून जन्मतात। त्यांना प्रेतावरील वस्त्रे वापरावी लागतात। आपण तपस्वी आहोत असे सांगून जे अत्याचार करतात ते सुरवंत होतात। जी दासी धन्याची सेवा करीत नाही ती मगर होते। पैसे घेऊन कन्येचा विक्रय करणारा हिंस्र स्वपदाच्या जन्मास येतो जातो। पत्नी मनोभावे सेवा करीत असताना जो पती तिला अकारण त्रास देतो त्याच्या कुटुंबात फूट पडते। ही तेढ अनेक जन्म घेतले तरी सुटत नाही। जो ब्राह्मण रस विकतो तो स्वतः आणि त्याच्याकडून रस विकत घेणारा दोघेही दोषी होत, ते मद्यपी होतात। जो ब्राह्मणाचा अपमान करतो तो ब्रह्मराक्षस होतो। जो उपकार करत्यास विसरतो तो कृमियोनीत जन्म घेतो। जो ब्राह्मण श्राद्धान्न खाल्ल्यावर संभोग करतो त्याला कुत्र्याचा किंवा डुकराचा जन्म मिळतो। जो मनुष्य सर्वसमक्ष खोटी साक्षी देतो त्याचे पूर्वज त्याच क्षणी नरकात पडतात। दोन स्त्रियांशी लग्न करून जो त्यातील एकीचेच मन राखतो तो कुत्र्याच्या अंगावरील गोचिड होतो। जो दुसऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा अडवतो त्याला पुढील जन्मात मलमूत्र अवरोध होतो। जो साधूंची निंदा करतो त्याचे दात पडतात। जो देवळात जेवतो तो पुढील जन्मात अशक्त व दुर्बल होतो। राजाची निंदा करण्याची भूक मंदावते, पाचनक्रिया बिघडते। जो ग्रहण काळात भोजन करतो त्याला असाध्य पित्तरोग होतो। दुसऱ्याची मुले परदेशात विकणारा पुढील जन्मात कुष्ठरोगी होतो। जी स्त्री गर्भपात करते ती पुढील जन्मी वांझ होते। जो देऊळ पाडतो त्याचे अवयव मोडून त्याला अपंगत्व येते। जो अपराध नसताना स्त्रीला शिक्षा करतो त्याला अर्धांगवायू होतो। जो दृष्ट बुद्धीने ब्राह्मणांचे अन्न पळवतो त्यांचा वंश वाढत नाही। गुरु संत माता व पिता यांची निंदा करणाऱ्या मनुष्याच्या वाणीत दोष निर्माण होऊन तो तोत्रा बनतो। जो ब्राह्मणांना दंडुक्याने मारतो त्याला व्याधी
होऊन अंगातून कळा येतात। जो संतांशी वादविवाद करतो त्याला पुढील जन्मात मोठे दात येतात। जो देवळासमोर पिंपळ आदी वृक्ष तोडतो तो पांगळा होतो, त्याची अनन्य दशा होते। दारोदार हिंडूनही त्याला भिक्षा मिळत नाही। जो सुतक असलेल्या घरचे अन्न खातो त्याच्या उदरात अनेक प्रकारचे रोग होतात। जो सुगंधी द्रव्याचा एकटाच उपभोग घेतो पण दुसऱ्याला जराही देत नाही त्याच्या अंगाला पुढील जन्मात दुर्गंधी येते। जो ब्राह्मणांकडून घेतलेले कर्ज फेडत नाही त्याचा पिता पुढील जन्मात लवकरच मरण पावतो। जो पानवठ्याजवळ असलेली झाडे तोडून सावली नष्ट करतो त्याला कुठेही जागा मिळत नाही। जो मनुष्य ब्राह्मणाला आशा लावतो पण दान देत नाही तो पुढील जन्मात अन्नासाठी घर हिंडतो। जो स्वतःच्या मुलाचा द्वेष करतो, गरिबाचे लग्न मोडतो, त्याच्या पत्नीच्या पोटात दोष निर्माण होऊन ती व्यंधा होते। जो ब्राह्मणांना जबरदस्तीने बंदीत टाकतो त्याला यम नरकात टाकतो व सांडसाने मारतो। जो पवित्र ग्रंथाचे श्रवण करीत नाही तो जन्मजन्मी बहिरा होतो। जो आपल्या माता पित्याला त्रास देतो त्याने ठरवलेले कोणतेही कार्य सिद्धीत जात नाही। जो एकाच देवाची भक्ती करतो पण अन्य सर्व देवांची निंदा करतो त्याला पुढील जन्मी एकच मुलगा होतो। जो गायीचा वध करतो त्या चांडाळास पुढील जन्मी भांडखोर पत्नी मिळते। जो बैलाची हत्या करतो त्याला महामूर्ख पुत्र होतो। जो पशूंना चारा पाणी न देता उपाशी मारतो त्याला पुढील जन्मात मुकी मुले होतात। जो दुसऱ्याच्या पतिव्रता पत्नीची अभिलाषा करतो तिला भोगू इच्छितो त्याला अन्य जन्मात कुरूप व भांडखोर पत्नी मिळते। जो पारधी अनेक जीवांची हत्या करतो त्याला अपस्मार रोग होतो। गुरूंचा त्याग करणारा चांडाळ मनुष्य रोज किंवा रविवारी सूर्याकडे तोंड करून मूत्र विसर्जन करतो त्याचे पुढील जन्मात लहानपणीच दात पडतात व अकाली केस पिकतात। जो मनुष्य पुत्रशोक करणाऱ्यास हसतो तो निपुत्रिक होतो। हे व्याधा, मी पतित भोग देऊन तुझ्याकडे लवकर परत येईन। मी माझे वचन पाळले नाही तर मी सांगितलेली ही सर्व पातके मला लागतील। ती हरिणी दिलेला शब्द पाळेल की नाही याविषयी व्याधाच्या मनात शंकाच होती, पण तरीही त्याने तिला जाऊ दिले। तो तिला म्हणाला, हरिणी, तुझे ज्ञान खरोखरच विलक्षण आहे। तू आपल्या घरी जाऊन लवकर परत ये, मला दिलेले वचन पाळ। तेव्हा ती हरिणी पाणी पिऊन परत गेली। आता मृगाचे निरूपण। ती हरिणी निघून गेल्यावर तो पारधी पुन्हा शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला। हाताला चाळा म्हणून बेलपत्रे खोडून खाली टाकू लागला। तेवढ्यात एक तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला। बरी शिकार सापडली असे म्हणून व्याधीने धनुष्यावर बाण लावून नेम धरला। आता तो लक्ष साधणार तोच तो हरिण दिन वदन होऊन मनुष्यवाणीने बोलू लागला। तो म्हणाला, हे व्याधा, तू मला आता मारू नकोस। माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत, त्यांचे माझ्यावर प्रेम आहे। माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल, म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरोप घेऊन येतो, त्यांचे सांत्वन करतो। व्याध म्हणाला, मी तुझ्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवू? मृग म्हणाला, मी तुला येथे येण्याचे प्रतिज्ञापूर्वक वचन देतो। दिलेला शब्द मी कधीही मोडणार नाही, ही माझी शपथ आहे। हे व्याधा, प्रेमळ भगवत भक्त आनंदाने हरिकीर्तन करीत असताना जे त्यात विघ्न आणून रंगाचा बेरंग करतात त्यांचा निर्वश होतो। मी माझी शपथ मोडली तर ते पाप माझ्या माथी येईल। शूद्रवर्णाच्या मनुष्याने वेदोक्त ब्रह्मकर्म केल्यास परधर्माचे आचरण केले म्हणून तो नरकात पडतो। जो तीर्थयात्रेत विघ्न आणतो, वाटसरूंना लुटतो, त्यांचे द्रव्य वस्त्रे चोरतो, या दृश्य कृत्यामुळे त्यांच्या
सर्वांगावर फोड उठतात। जो शास्त्र प्रमाण मानित नाही कूट कविता करतो, विप्रांना हीन लेखून त्यांचा अपमान करतो, अशा लोकांची मुले मरतात। जो एकादशी व शिवरात्रीस उपवास करून द्वादशीस पारणे करत नाही त्यांची हातापायातील शक्ती क्षीण होते। जे देवमूर्ती फोडतात, भगवत भक्तांच्या कार्यात विघ्न आणतात, शिव महात्म्याची निंदा करतात, ते नरकातील कीटक होतात। मातेशी द्रोह करणारा व्याधीग्रस्त होतो, पित्याचा द्रोह करणारा पिशाच होतो, गुरुद्रोहासारखे मापाप नाही। असा पातकी मनुष्य तत्काळ मरतो, मरणोत्तर भूत प्रेत होतो। ब्राह्मणांच्या अति आहाराबद्दल कुस्तितपणे हसणाऱ्याच्या तोंडाची चव जाते, ती व्याधी आयुष्यभर त्याची पाठ सोडत नाही। कोणी गायी विकतो, कोणी द्रव्य घेऊन कन्या देतो, अशा माणसांना मांजराचा जन्म मिळतो व ते स्वतःची पिल्ले भक्षण करतात। जो कन्या व भगिनी यांची अभिलाषा धरतो, पतिव्रतांना कामुक दृष्टीने पाहतो, त्याला प्रमेह मूतखडा अशा व्याधी होतात। जो देवळे उद्ध्वस्त करतो, शिवलिंग फोडतो, देवांची उपकरणे व त्यांचे अलंकार चोरतो, देवांची प्राण प्रतिष्ठा झालेली असताना त्यांचा मान राखत नाही, त्याला पंडुरोग होतो। मित्रद्रोह करणारे, विश्वासघातकी माता पित्याचा वध करणारे, गुरुला संकटात घालणारे, अंगात सामर्थ्य असूनही गो ब्राह्मणांचा वध न थांबवणारे, ब्राह्मणांना बाहेर उपाशी ठेवून घरामध्ये नातलगांसह उत्तम अन्नाचे भोजन करणारे, अशा लोकांना संग्रहणी व पोटदुखी अशा व्याधी होतात। कर्म भ्रष्ट पंचयज्ञ न करणारे, ब्राह्मणांची घरे जाळणारे, दीन दुबळ्या वाटसरूंना मार्गात गाठून नागवणारे, संतांचा अपमान करणारे, कपटाने परीक्षा घेऊन गुरुचा छळ करणारे, गुरुला दोष देणारे, अशा दुष्टांची मुले जगत नाहीत। जो पित्याचा द्वेष करतो, ब्राह्मणांची अवहेलना करतो, ज्याला शिवकीर्तन ऐकायला आवडत नाही, ज्याला शिवकीर्तनाबद्दल का जराही आदर नाही, तो दुर्मती, तो त्याच्या पित्याचा औरस पुत्रच नाही, अशा पाप्याला कानांच्या आतील भागाचे दुखणे होते, अतिशय वायफळ गप्पा मारतो, तो पुढील जन्मी बेडूक होतो। शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण करताना जे झोपतात ते सर्पयोनीत जातात, अतिशय वाद घालून दुसऱ्याला छळतात ते मेल्यावर पिशाच होतात। देवपूजेचा कंटाळा असणारे, ब्राह्मणांचे पूजन न करणारे, तीर्थप्रसादास नको म्हणणारे अशा लोकांच्या हातापायांच्या शिरा आखडतात। हे व्याधा, अशी अपार पापे आहेत, मी तुला परत येण्याचे वचन देऊनही ते पाळले नाही तर ही सर्व पापे मला लागतील। मृगाने एवढे सांगितल्यावर पारद्यालाही नाही म्हणता येईना, तू लवकर परत ये, असे सांगून त्याने त्याला जाऊ दिले। मग तो पुन्हा शिवनाम घेऊ लागला। त्या नामप्रभावाने त्याला त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली। त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू आले, वेळ घालवण्यासाठी पुनरपी तो बेलपत्रे खुडून खाली टाकू लागला। ती खालील शिवलिंगावर पडत होती। अशा प्रकारे त्या महाशिवरात्रीच्या परमपवित्र पर्वकाळी त्या व्याधांकडून उपोषण, जागरण, श्रवण व रात्रीच्या चारही प्रहारात शिवपूजन घडले। त्या पुण्यप्रभावाने त्याची 7 जन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली। तिसऱ्या हरिणीचे निरूपण। रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळू लागली। उगवत्या सूर्यबिंबामुळे तिने लाल कुंकूज बाळे लावले आहे असेच वाटत होते। त्यावेळी आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली। तिला पाहताच व्याधाने बाण रोखला। आपल्या समोर त्याच्या रूपाने साक्षात काळच उभा आहे हे पाहून ती हरिणी घाबरली। तरीही स्वतःला सावरून ती म्हणाली, हे व्याधा, तू मला मारू नकोस, वनामध्ये माझी पाडशे उपाशी आहेत, मी त्यांना स्तनपान करून तुझ्याकडे परत येईन।
आणि समाधानाने मरण पत्करीन। ते ऐकून व्याधाला अत्यंत आनंद झाला। तिच्याकडून शास्त्रार्थ जाणून घेण्यासाठी तो उत्सुक होता, म्हणून त्याने तिला शपथ घेऊन जाण्यास सांगितले। तेव्हा ती हरिणी म्हणाली, व्याधा, तुला शब्द देऊन मी परत येणार नाही, असे कधीच होणार नाही, पण तुझ्या समाधानासाठी तसे वचन देते। ऐक, जो गवताच्या गंजी जाळतो, गावांना आगी लावतो, गोब्राह्मणांना पाणी देत नाही, त्याला क्षयरोग होतो। जे ब्राह्मणांना बाहेर काढून त्यांच्या घरावर कब्जा करतात, त्यांचे पितर भयंकर नरकात पडतात। जे माता व पुत्र यात, पती व पत्नी यात भांडणे लावतात, जे देव ब्राह्मणांचा मान ठेवत नाहीत, कठोर वचनांनी त्यांची निंदा करतात, त्यांचे हातपाय यम तोडतो, जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी नेहमी टपून बसलेला असतो, ज्याला साधूजनांचा सन्मान झालेला खपत नाही, त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो। पुस्तकांची चोरी करणारे मुके होतात, रत्ने चोरणारे आंधळे होतात, अत्यंत गर्विष्ठ असतात ते रेड्याच्या जन्माला जातात, पारध्याला ससाण्याचा जन्म मिळतो। भगवत भक्तांची निंदा करणाऱ्याच्या मुखाला असह्य दुर्गंधी येते। जो माता पित्याला मारहाण करतो तो लुळा पांगळा होतो। जो अत्यंत कंजूस असतो, जराही द्रव्य खर्च करीत नाही, तो पुढील जन्मी महाभुजंग होतो। द्वारी भिक्षेसाठी आलेल्या यतीला जो काहीही देत नाही, त्याच्यावर शिवाचा कोप होतो, त्याची संतती व संपत्ती दग्ध होते। जो जेवायला बसलेल्या ब्राह्मणाला ताटावरून उठवून बाहेर घालवतो, त्याच्यापेक्षा दुराचारी दुसरा कोणीही नाही। हे व्याधा, मी वचन देऊनही परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील। हरिणीच्या मुखातून ते धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकून पारधी सद्गतीत झाला। तो तिला म्हणाला, ठीक आहे, तू पाणी पिऊन स्वस्थानी जा, बाळांना स्तनपान दे आणि मगच परत ये। त्याप्रमाणे ती हरिणी पाणी पिऊन आपल्या पिल्लांपाशी आली, त्यांना स्तनपान देऊन तृप्त केले। इकडे पहिली हरिणी प्रसूत झाली, दुसरीने अंगसंग देऊन पतीला संतुष्ट केले। आता व्याधाला दिलेला शब्द पाळायचा होता, म्हणून मृगाने आपल्या स्त्रियांचे सांत्वन केले व म्हणाला, आपण व्याधाकडे जाऊ। मग तो मृगराज त्याच्या तीन हरिणी व त्यांची पाळसे अशी सर्वजण त्या व्याधापाशी आली। मृग म्हणाला, व्याधा, मी तुला दिलेले वचन पूर्ण केले आहे, तू सर्वात आधी माझा प्राण घे। हरिणी म्हणाल्या, तू आमचा वध कर, पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल। पाळसांनीही नीट विचार केला व म्हणाली, माता पित्याशिवाय जगणे म्हणजेच आमच्यासाठी मरणच, तू आधी आम्हाला मार। आता व्याध आणि मृग परिवाराचा उद्धार। त्या सर्वांचे ते बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। त्याने सर्व हरणांना वंदन केले व म्हणाला, आहा, आज माझे जीवन धन्य झाले। तुमच्या मुखातून निरूपण ऐकले आणि माझे अनेक जन्मींचे पाप जळून गेले, माझे मन व शरीर पावन झाले। तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माता पिता, तुम्हीच देव। हा संसार, माझी बायको व मुले या सर्व गोष्टी व्यर्थ वाटू लागल्या आहेत। आता केव्हा एकदा शिवपद प्राप्त होते असे मला झाले आहे, तो पारधी असे गहीवरून बोलत आहे। तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आले, त्यामध्ये 5 मुखे व 10 भुजा असलेले व्याघ्रांबर धारण केलेले व अत्यंत तेजस्वी असे दिव्या शिवगण होते। त्यांचे अद्भुत तेज दाही दिशांमध्ये मावत नव्हते। किन्नर दिव्य वाद्य वाजवित होते। विद्याधर मधुर आलाप काढीत गायन करीत होते। देव स्वर्गातील दिव्य पुष्पांचा वर्षाव करीत होते। तेवढ्यात सर्व हरणांना दिव्य देह प्राप्त झाले। व्याध मुखाने सप्रेम शिवनाम घेत होता।
त्याने शिवगणांना साष्टांग नमस्कार केला। तेव्हा परिस्पर्श होताच लोखंडाचे स्वर्ण दाखवावे तसे त्याचेही स्वरूप बदलले। तोही पंचमुख दशभुज व तेजस्वी दिसू लागला। शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली। तेव्हा तो दिव्यत्वास झालेल्या मृगांसह विमानात बसला। देव त्याची स्तुती करू लागले। व्यात शिवलोकी गेला। त्याला शिवपद प्राप्त झाले। मृग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला। लोक आजही मृग नक्षत्रातील हे तारे पाहतात। श्रीधर कवी म्हणतो, सत्यवती सुत व्यासाने लिंग पुराणात जी रसाळ कथा सांगितली तीच मी मराठीत वर्णन केली आहे। सज्जनांनी ब्रह्मानंदयुक्त होऊन ती अहोरात्र श्रवण करावी। धन्य धन्य ते शिवरात्री व्रत, धन्य शिवरात्री व्रत महात्म्य कथा। तिच्या श्रवणाने महापातके जळून जातात। हे महात्म्य जे लक्षपूर्वक वाचतात तेही पुण्यवंतच। हे शिवलीला रूपी अमृत तुम्ही देवासमान असलेल्या सज्जन श्रोत्यांनी प्राशन करावे। निंदक कुटील कुतर्की व असुरी प्रवृत्तींच्या लोकांना हे कसे प्राप्त होणार। श्री गुरु ब्रह्मानंद हेच कैलासनाथ, त्यांचे चरण हेच कमळ होत। तेथे हा श्रीधर कवी भ्रमण रूपाने शिवनामाचे गुंजन करतो। स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीलामृत हा महान ग्रंथ सज्जनांनी अखंड श्रवण पठन करावा अशी विनम्र प्रार्थना आहे। त्याचा हा दुसरा अध्याय अतिशय गोड आहे। अध्याय दुसरा समाप्त। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।